असलं आपल्याला राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू झालंय. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातल्या भास्कर सरोदे या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. सरोदे यांचं पावसामुळं कापसाचं पीक वाया गेलं, नंतरच्या गारपिटीमुळं मक्याचं पीक हातचं गेलं, त्यासाठीचं कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं. या हंगामात चांगलं पीक घेऊन ते कर्ज फेडणार होते, पण पावसानं ओढ दिल्यानं ते पुरते हताश झाले होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. यापूर्वी लातूर आणि अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. कारण काहीच नव्हतं, झाले का पाठ लावले, सरी पाऊस पडला, सरी चिपळून गेली. मग त्याच्यानंतर मग काय लागली आम्ही ना, मग तर गार पडून गेली. आमच्या तालुक्यामध्ये सर्वाधिक गारपीट या भागामध्ये झाली. अगदी बर्फाच्या सगळा भाग झाला, सगळे शेत अगदी भुईसपाट झाले, पिकं सगळे भुईसपाट झाले आणि अजूनपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही. या गावामध्ये 100% गारपीट झाली, परंतु मदत मात्र जी मोठ्या लोकांना मिळाली